आपण त्यांच्या मुखातनं बाहेर पडणारे शब्द ऐकू शकतो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल म्हणतायत, तुतकोबांचा इथे गदर करतायत. एका बाजूला मंदिरामध्ये कार्यक्रम सुरू आहे, जिथे पंतप्रधानांचं स्वागत टाळ मृदुंगाच्या गदरात झालं. त्यानंतर त्याच मंदिरामध्ये पंतप्रधान विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत आहेत, त्याच मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेत आहेत, शनीचं दर्शन घेत आहेत. भामचंद्र डोंगर आणि भामा तिथे इंद्रायणीच्या काठी जाऊन तिथे त्या डोंगरांचं दर्शन घेत आहेत. एक्सक्लुसिव्ह फोटो तुकोबांचं दर्शन घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे दिसतात. हा फोटो आहे मंदिरातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही मिनिटांपूर्वी मुख्य मंदिरात दाखल झाले आणि तिथे त्यांच्या हस्ते पूजनही करण्यात आलं. मंदिरातला त्यांचा हा फोटो आत्ता समोर आलेला आहे. झी 24 तासवर हा फोटो तुम्ही पाहताय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तुकोबांचं दर्शन घेत असतानाचा फोटो. तुकोबांची ही मूर्ती साधारण 45 दिवसात तयार करण्यात आलेली आहे आणि याच मूर्तीचं दर्शन घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. काही क्षणांपूर्वीचा हा फोटो आहे. झी 24 तासवर हा एक्सक्लुसिव्ह फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तुकोबांचं दर्शन घेत असताना. पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे तुकोबांचं दर्शन घेत असतानाचा हा फोटो आहे. काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूत दाखल झाले, त्यावेळची दृश्य एकीकडे आपण बघतोय त्यांच्या ताफ्याची दृश्य, तर दुसरीकडे ही काही क्षणांपूर्वीची दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुकोबांचं दर्शन घेतलं त्यावेळची ही दृश्य. काही वेळात वारकऱ्यांशी संवादही साधतील पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यावेळेला काही अपेक्षा सुद्धा वारकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.